नेक्स्ट मित्रांनो, तर आता सकाळचे वाजले आहेत 5:39 व आता एवढं सकाळी आमचं हॉस्टेल असं दिसत आहे, एकदम सामसूम कोणी नाही। तर आता वर्कआउटला जाऊया, आता खाली जाऊया। खाली गेल्या गेला आपल्याला भेटला आपला पार्टनर, त्याला सकाळी दर्शन झाले। व आता 14°C एकदम एवढा अंधार, आता काय सांगावं, आता एवढा अंधारात आता रनिंग विनिंग मारूया, काय विषय नाही। मग आता रनिंग वगैरे तर झाली आमच्या मित्राची व माझी, 5-5 राऊंड मारले। मग आता दुसरा वर्कआउट चालू केलं, मग ते संपून आता वरती आलो रूमवरती, 6:30 वाजले होते। फ्रेश वगैरे ते झालो, फ्रेश वगैरे ते होऊन मस्त कॉलेज हॉस्टेलच्या खाली आलं कॉलेजला जाण्यासाठी। मग पहाटेचा व्ह्यू काय मस्त अंधारात होतं, काय दाखवू शकलो नाही। तर हा सकाळी 7-7:30 वाजताचा व्ह्यू आहे, मस्त हिरवा हिरवा आहे, हॉस्टेलच्याच बाहेर आहे। मग कॉलेजला गेलं आपल्याला परत हे भेटले, आता हे कुठं आलं कॉलेजमध्ये काय माहिती। मस्त मजा वगैरे केली, शेवा पण खाल्ले थोडे। मग कॉलेज संपलं मग डायरेक्ट इकडं व्हॉलीबॉलच्या प्रॅक्टिसला आलं, सिलेक्शन वगैरे चालू होतं व्हॉलीबॉल खेळलं। 6:30 संध्याकाळचे वाजले, मग आलं इथं मेसवरती जेवायला, रूमवरती जाऊन मग जेवायला आज होतं पोळी, खिचडी, कढी आणि कुठली तर भाजी होती आणि ठेचा होता। ते रात्रीचे 8 वाजले आहेत, तर आता ब्लॉग एंड करूया। राधे राधे।